बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा झुंजू मुंजू होता आज नारूला जाग आली पण त्याला उठावा असं वाटतच नव्हतं पारीनं कापसाच्या काड्या पेटवत पाण्याचं पातेलं ठेवलं साऱ्या घरात धुर्व वास पसरताच नारून तोंडावर गोदडी ओढली चुल पेटताच पारीनं आंजी मंजी व छोट्या दिनूस उठवलं अंजी डोळं चोळत चोळत उठत चुलीजवळ बसली आई बाई आज पैशाशिवाय बसू देणार नाही मी जाणार नाही शाळेला आज अंजीनं उठताच पारीकडे तगादा लावला पुरी असं नको करूस तुझ्या बाला पाठवते मी आज शाळेला नारू गोधडीतून सहारा ऐकतच होता पण परिस्थितीच अशी आली होती की तोही काही करू शकत नव्हता गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळानं काहीच पिकलं नव्हतं कोरडवाहू तीन एकरातून जे टाकलं ते तर परत आलंच नाही पण त्याचं भांडवल बोकांडी बसलं होतं दोन वर्षांपूर्वी बहिणीचं लग्न केलं त्यावेळेस लहान भाऊ भाऊजाईनं काक्यावर करत साप धुडकावलं होतं नारूला दोघं न असल्यानं त्यांच्याकडून मोठी आशा होती म्हणून बहिणीसाठी चांगलं स्थळ पाहिलं पण ऐन वक्ताला भाऊ भाऊजाईनं आम्हा भले शेत नकोय पण पैसेही मागू नका म्हणत उडवलं लग्न तर ठरलं काय करावं संतापात नारूनं शेत नानू शेतकडं घाण ठेवत कर्ज काढलं व लग्न केलं ते कर्ज तसंच असताना गेल्या वर्षीचं भांडवल व व्याज बोकांडी बसलं यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावताच आशा पल्लवीत झाल्या बियाण्यासाठी नारुण रात्रभर पारीची मनधरणी केली पारीच्या कानातलं किडूक मिडूक मोडत बियाणं खत आणलं त्या दिवशी पारी दिवसभर रडली कापूस लावला ज्वारी पेरली आणि पावसानं ताणून दिली लावणी पेरणीनंतर पाऊस न झाल्यानं व जमनीतल्या गरमायनं सारखी रुजता रुजता सडली जी उगली तीही तीन चार दिवसात माना टाकू लागली येणाऱ्या प्रत्येक दिवशी नारू मरणाऱ्या कापसाच्या व ज्वारीच्या कोंबाकडे पाहत आशेनं भाळाकडे डोळे फाडून फाडून पाहू लागला मात्र पांढरे फट्ट गुब्बाऱ्याचे ढग निघत व वलाटीतून खलाटीकडे पाण्याचा टिपूसी न गाळता पळत निघून जात तसा नारूचा धीर सुटू लागला दुबार पेरणी अटळ आहे हे, हे कळून चुकताच आता कुणाकडं हात पसरावेत या धास्तीनं तो झुरत होता तोच काल पारीनं एकादशी जवळ येत असल्यानं डोकं लावलं होतं कारण कानातले डाग मोडताना नारूनं तिला पेरणी आटोपून एकादशीला पंढरपूरला सोबतीनं जाण्याचं जा आमिष दाखवलं होतं त्यावेळेस त्यांना अंदाज बांधला होता की पाऊस चांगला झाला शेतात कच्चा पाला दिसू लागला तर एखाद्या आडत्याकडनं उचल घेऊन जाता येईल पंढरपूरला कारण लग्नानंतर बाहेर असं पारीला त्यानं फिरवलंच नव्हतं भाऊ बहिणीचं शिक्षण व नंतर लग्न यातच तो गुरपटला पण भावानं साप धगा दिल्यावर त्याला आत्ताशी पारीला बाहेर फिरवावं वाटत होतं पण पाऊसच झाला नाही तर कोण आडत्या उभं करणार शिवाय दुबार पेरणीसाठी बियाणं कुठून आणणार या विवंचनेतच काल पारीनं शेजारचे एकादशीला पंढरपूरला चालेत इतकं बोलताच मग मला सावकाराकडे घाण ठेव व तूही जा खुशाल तोही संतापात बोलला तोच पारी घडाघडा घडा रडायला लागली त्यानं तो पाजारला आपण एवढं ताटनं नको व्हायला हवं होतं याची त्याला जाणीव होताच पारी मी तरी काय करू ग म्हणत त्यानं त्याचं खांद पकडलं पारी विरगाळली मला तसं नव्हतं हो म्हणायचं मी फक्त सांगत होती हे सार आठव त्यानं गोदडी झटकली व तो उठला पारीनं पाण्याचा तांब्या देत पोरांच्या शाळेत जाऊन मास्तरांना सांगायचं सुचवलं अंजी तू मंजी व दिनूला शाळत मी येतोच सांगत त्यानं पोरांना शाळेत काढलं अंजीनं रडत रडत बाबा ती बाई बाहेर काढील मला नक्की या बरं असं म्हणत विनवत निघाली नारूला माहीत होतं मागच्या वर्षाची तिन्ही पोरांची जवळपास पंचवीस हजार फी तटली व या वर्षाची अलग आपण जाऊन कितीही विनवण्या केल्या तरी फरक पडणार नाही तरीही तो गेला तोच अंजी रडत वरांड्यातच भेटली त्यानं तिला शांत करत कोपऱ्यात थांबावायला लावलं तो मुख्याध्यापकास भेटला विनवणी करून पाहिली पण व्यर्थ नाहीला जाणं त्यानं दाखला द्या मी सरकारी शाळेत टाकतो पोरांना नाही ऐकत माझी तोच आधी मागची फी भरा मगच दाखला मिळेल म्हणताच तो उकडलाच बाचाबाची झाली त्यानं तिघा पुराणं घेत घरचा रस्ता पकडला घरात येताच नानू सेठ घरात बसला त्याला दिसला त्याचं घरात पाऊल पडणार तोच पारी घरातून रडत बाहेर पडली झाल्या झाल्याप्रकारनं तो जागेवरच बेफान झाला तोच पारेनं त्याचा हात पकडत शांत केलं नानू सेटन ना। पैशाची तजवीज कर नाहीतर शेतावर जपती पक्की समज म्हणत धमकी दिली होती पारेनं आक शेत तुझ्या मड्यावर घाल पण इथनं चालता हो म्हणत नानूला हकलून लावलं दुपारी पोराना जेऊ घातलं पण दोघं जेवलेच नाहीत गावात पावसासाठी सप्ताह चालू होता जेवण करून पोर मंदिरात पळाली नारून ओसरीवर बाज पडली होती तिच्यावर अंग टाकलं तोच पोस्टमन मन आणून दिलं कोकणात नोकरीला असणाऱ्या भावानं आपला वडलोपार्जित शेतातला हिस्सा मागणारी नोटीस पाठवली होती ज्या भावाला शिकवलं ज्यानं बहिणीच्या लग्नात एक पैची मदत न करता मला हिस्सा नको म्हणत मदत नाकारली तोच भाऊ बाईचा ऐकून नोटीस पाठवतो यानं त्याचा धीरच खचला त्यानं त्या नोटिशीच्या फाडून चिंद्या करत वाऱ्यावर उडवल्या उशी उली होऊ लागली कसला कागद आलाय म्हणून पारी बाहेर निघणार तो शेजारची सकू लोणच्याची वाटी घेऊन उसरी जडली पारे तू लोणचं नाही घातला अजून का गं उशीर यावर्षी हे घे पोरांना नाही ओ घालणारच होते पण या बाजाराला जमलंच नाही पाहू पुढच्या बाजाराला म्हणत पारी विषय बदलू लागली विषयामागं विषय काढत सखून माहेरी भावकीतल्या चुलत भावानं लई वंगाळ केलं ग पारी कर्जापायी विहीरजवळ केली दहा बारा दिवसापूर्वी पण साऱ्या कुटुंबाचं कल्याण झालं बघ पाच लाखाची सरकारी मदत मिळाली बँकेचं कर्ज माफ शिवाय बाहीलाही नोकरी देणार आहेत म्हणे सांगत लगेच निघून गेली नारू बाजल्यावर पडून सार ऐकत होता त्याच्या डोळ्यात आगळी चमक आली त्यानं मनात काही आखलं संध्याकाळी पाचला तो उठला व येतो ग शेतात चक्कर मारून असं सांगत घरातनं बाहेर पडला शेतात उरले सुरले कापसाचे कोंबही केव्हा हात जळले होते पण नारूला सखूचं वाक्य आठवू लागलं गेला पण कुटुंबाचं कल्याण करून गेला अंजीची फी शेताचा नानूचा ताबा भाऊच्या मागणी नोटीसीचे तुकडे त्यानं पाटलाच्या मळ्यातील गोट्यातील बैल सोडून देत दावन सोबत घेतली आपल्या शेतातल्या लिंबाच्या झाडावर चढला व फांदीला जोराचा हिसका बसला खेळ खल्लास सात वाजता पाटलाचं सा मोकळं बैल रानात फिरू लागताच खलाटीच्या नाल्याकडनं टिटवी जोरात आरडू लागली टिटवीचा आवाज मोठा मोठा होत गावजवळ करू लागला तो ऐकताच पारी पचकन थुंकली धनी अजून का परतला नाही म्हणून ती धास्तावली तोच एकच उठला जो तो नारूच्या शेताकडे धावला दुसऱ्या दिवशी आमदार खासदारांनी मदत जाहीर केली नानू सेठ भाऊबंदकीच्या कानाला तोंड लावत कर्ज माफ करून वरण मोठ्या मनानं मदत दिली शाळेच्या चालकानं मागची फी जमा झाल्याचं सांगत अंजी मंजी व दिनूच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली भावानं दिनूला मांडीवर घेत तीन एकर तुझंच आहे बाळा म्हणत भावाच्या नावावर हंबरडा फोडला सार्यांच्या मिळणाऱ्या प्रेमाच्या ओलाव्यानं अजांती पोरं किलवान्या तोंडानं आईकडं पाहू लागली किती मतलबी एकटेच वारेल आणि गुण गेलेत नाही येऊ दिला सोबत आता तर पोरांसाठी कशी उमेवारीला पारीनं झिंजा तोडता भाळाकडे पाहिलं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली धन्यवाद धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सब्स्क्राइब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू पुन्हा एकदा धन्यवाद